यामधील आपला पहिला प्रश्न, जर ए संच दिलेला आहे, ए संच बरोबर ए बी सी डी ई हे घटक दिलेले आहे ए संचामध्ये, त्यानंतर बी संचामध्ये सी डी ई एफ हे घटक दिलेले आहे, सी संचामध्ये बी आणि डी हे घटक दिलेले आहे आणि डी संचामध्ये ए ई घटक दिलेले आहे, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. आता इथे जसं हे पहिलं विधान दिलेलं आहे, सी हा बीचा उपसंच आहे, जसं हे विधान आहे असेच आपल्याला आणखी सहा विधानं दिलेली आहेत, ते विधानं सत्य आहेत की असत्य ते आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे काय सांगितलं आहे या विधानामध्ये, सी हा बीचा उपसंच आहे, बरोबर. म्हणजे सी जर हा बीचा उपसंच असेल, संच सीमध्ये बी आणि डी घटक दिलेले आहे, ते घटक बीमध्ये आहे का बघूया. तर बघा, बीमध्ये बी आणि डी घटक आहे का, बी नाही आहे, फक्त डी आहे. यामधले दोन्ही घटक जर दिलेल्या संचामध्ये असतील तर सी हा बीचा उपसंच असतो, पण यामधला बी हा घटक यात नाही आहे म्हणून हे दिलेलं विधान काय आहे. बी आणि डी जर दोन्ही यात असते तर विधान बरोबर असतं, पण बी आणि डी दोन्ही घटक यामध्ये नाही आहे म्हणून हे विधान असत्य आहे. असत्य का असत्य आहे बघा, कारण बी हा जो घटक आहे तो कशात नाही आहे, बी हा घटक बी या संचात नाही म्हणून हे विधान असत्य असं लिहायचं. दुसरं विधान दिलेलं आहे, ए हा डीचा उपसंच आहे. जर हा ए डीचा उपसंच असेल तर एमधले घटक डीमध्ये असायला पाहिजे. तर बघूया एमध्ये कुठले घटक दिलेले आहे, एमध्ये ए बी सी डी ए ई हे घटक दिलेले आहे, डीमध्ये पण ते घटक आहेत का, नाही. डीमध्ये फक्त ए आणि ईच घटक आहे म्हणून हा ए डीचा उपसंच होणार नाही. असत्य. हे विधान कसं असायला पाहिजे होतं, डी हा एचा उपसंच आहे असं असायला पाहिजे होतं, म्हणून आपण इथं लिहिणार डी हा एचा उपसंच आहे असं असायला पाहिजे होतं. हे दिलेलं चुकीचं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, ए हा डीचा उपसंच आहे, डीमध्ये ए ई घटक आहे, हे घटक एमध्ये पण आहे ए ई, म्हणून डी हा एचा उपसंच आहे असं विधान पाहिजे होतं, त्यांनी असं दिलंय म्हणून हे काय आहे, असत्य आहे. तिसरं विधान दिलेलं आहे इथे, डी हा बीचा उपसंच आहे असं दिलेलं आहे. तर डीमध्ये जे घटक आहे ते बीमध्ये आहेत का बघूया. डीमध्ये ए ई घटक आहे आणि बीमध्ये ए नाही आहे, फक्त ई आहे, म्हणून डी हा बीचा उपसंच नाही, हे काय आहे, असत्य. डीमधला ए घटक बीमध्ये नाही आहे म्हणून आपण कसं लिहिणार, त्यानंतर इथं चौथं विधान दिलेलं आहे, डी हा एचा उपसंच आहे. डीमध्ये जे घटक आहे ते एमध्ये आहे का बघूया. तर बघा, डीमध्ये ए आणि ई हे घटक आहेत, ते घटक एमध्ये आहे का, ए आहे आणि ई पण आहे, म्हणून डी हा एचा उपसंच आहे, हे विधान काय आहे, सत्य सत्य. संच डी मधील ए व ई घटक ए संचामध्ये आहे. पाच नंबर विधान दिलेलं आहे, बी हा एचा उपसंच आहे. तर बघूया आपण बीमधले घटक एमध्ये आहे का. बीमध्ये सी डी ई एफ हे घटक आहेत, सी आहे, डी आहे, ई आहे, पण एफ नाही आहे, हे विधान असत्य आहे. असत्य. एफ हा घटक एमध्ये नाही, नाही असेल तर यावर काट मारायची. सहा नंबर विधान आहे, सी हा एचा उपसंच आहे. तर सीमधील घटक एमध्ये आहे का बघूया. सीमध्ये कुठले घटक आहे, बी आणि डी, तेच घटक एमध्ये आहे का, बी आणि डी हो आहेत,
विधान सत्य, सत्य संच सी मधील, डी व बी हे घटक संच ए मध्ये आहेत. प्रश्न दुसरा आहे, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा 20 संच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. आता हा एक्स संच दिलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये वाय संच, हे दोन्ही संच आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे आहे. वेन आकृतीमध्ये संच दाखवताना एक्स संचामध्ये कुठले नंबर्स येतात, कारण इथे एन दिलेला आहे, म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत. एक्स हे घटक आहेत ते कोणते आहे, नॅचरल नंबर आहे. तर एक्स हे घटक आहेत ते घटक म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. ते नैसर्गिक संख्या 7 आणि 15 यामधील आहे. 7 पेक्षा मोठे आहे आणि 15 पेक्षा छोटे आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्यांचा पण विश्वसंच घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 20 हे नंबर घ्यायचे आहे. विश्वसंच आणि एक्स या संचामध्ये कुठले घटक आहे ते लिहून घ्यायचे आहे. विश्वसंच आपण युने दाखवतो. यू बरोबर कुठले घटक आहे विश्वसंचामध्ये 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या 1 ते 20च येणार आहे. ते आपण इथे लिहून घेऊ. 2, 3, 4, 5, 8, 9 आणि 10. त्यानंतर 19 आणि 20 म्हणजे 1 ते 20 पर्यंत या सगळ्या संख्या. त्यानंतर एक्स या संचामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहे, 7 आणि 15 मधील एक्स या संख्या आहेत. 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा छोट्या आहे. म्हणजे कुठपासून सुरुवात होणार, 7 पेक्षा मोठ्या म्हणजे 8 पासून सुरुवात होणार. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 पर्यंत आहे. 15 पेक्षा छोट्या म्हणजे 14 पर्यंत, बरोबर. म्हणजे एक्स या संचामध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14 या संख्या आल्या. आता आपल्याला एक्स वेन आकृतीने दाखवायचा आहे. या वेन आकृतीमध्ये विश्वसंच यू हा आपल्याला इथे बाहेर लिहावा लागतो. विश्वसंच म्हणजे हे दोघं मिळून काय होतात, विश्वसंच. आता एक्स आपण इथे घेऊया. एक्समधील कुठले घटक आहे, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हे घटक आहेत. ते आपण लिहून घेतले. आता बघा, इथं विश्वसंच पण यायला पाहिजे वेन आकृतीमध्ये आणि एक्स हा संच दिसायला पाहिजे. एक्स हा संच दिसतोय, इथं विश्वसंच दिसतोय का नाही. विश्वसंच पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणते नंबर लिहावे लागणार आहे, हे नंबर सोडून जेवढे नंबर आपल्याला विश्वसंचामध्ये दिसत आहेत ते सगळे नंबर आपल्याला इथे लिहायचे. तेव्हा एक संच आणि इथे नंबर लिहिल्यानंतर हे दोन्ही संच मिळून आपल्याला विश्वसंच तयार होणार आहे. तर बघा, 1 ते 7 संख्या आपल्याला पहिले लिहावे लागणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, बरोबर. आणि त्यानंतर 14च्या पुढच्या 20 पर्यंत 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बघा, आता एक हा संच आणि हा संच मिळून काय मिळणार आहे, विश्वसंच मिळणार आहे. आपल्याला कुठला एकच संच जर दिला, त्याला विश्वसंचासोबत आपल्याला वेन आकृतीमध्ये दाखवावं लागतं. ही काय झाली, वेन आकृती झाली एक्स या संचाची. आता इथे वाय हा संच दिला आहे. बघा, वाय संचामध्ये वाय हे घटक आहेत, ते पण नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. तर वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. 1 ते 20 मधील ज्या मूळ संख्या त्या या वाय संचामध्ये येणार आहे आणि ते नॅचरल नंबर पण आहेत, नैसर्गिक संख्या पण आहेत, बरोबर. याची वेन आकृती आपल्याला विश्वसंचासोबत दाखवावी लागते. आपण पहिले विश्वसंच लिहून घेऊ. विश्वसंचामध्ये आपल्याला 1 ते 20 नैसर्गिक संख्या घ्यायच्या आहे. 1, 2, 3, 4 त्यानंतर 18, 19 आणि 20, बरोबर. 1 ते 20 मधील मूळ संख्या ज्या आहे त्या या वाय संचात येणार आहे, म्हणजे ते आहे त्या वाय संचाचे घटक. तर ते कुठले आहे बघा, 1 ते 20 मधील मूळ संख्या कुठल्या आहे, मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला सर्वांना. तर बघा,
23 मधील मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्यांनी भाग जातो, दुसऱ्या इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्या असतात मूळ संख्या। म्हणजे बघा त्या कुठल्या आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19। 2 ला 2 ने भाग जातो, 3 ला 3 ने भाग जातो, 5 ला 5 ने भाग जातो, 7 ला 7 ने भाग जातो, 11 ला 11 नेच भाग जातो, 13 ला 13 ने भाग जातो, 17 ला 17 आणि 19 ला 19 नेच भाग जातो। तर ह्या आहेत सगळ्या 1 ते 20 मधील मूळ संख्या। वेन आकृती जशी आपण पहिल्या प्रश्नात दाखवली तशीच आपल्याला दुसऱ्या प्रश्नात पण येते, तशीच वेन आकृती दाखवायची आहे। हा आपला असणार आहे वाय हा संच, हा विश्व संच असणार आहे। वाय संचामध्ये जे घटक आहेत ते आपण लिहून घेऊ, 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17 आणि 19। आता वाय संच तयार झाला पण विश्वसंच तयार नाही आहे। विश्वसंच तयार होण्यासाठी 1 ते 20 मधील कुठले नंबर, कुठले घटक यामध्ये नाही ते घटक आपल्याला इथे लिहायचे आहे। हे घटक सोडून विश्वसंच पूर्ण होण्यासाठी जे घटक पाहिजे आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे। आता बघा, 1 घटक नाही आहे म्हणून 1 घेतला आपण, 2 आहे इथे, 3 पण आहे, 4 नाही आहे 4 घेतला, त्यानंतर 5 आहे 6 नाही आहे 6 घेतला, 7 आहे इथे, 8 नाही आहे 8 घेतला, 9 पण नाही आहे 9 घेतला, 10 नाही आहे 10 घेतला, त्यानंतर 12 नाही आहे 12 घेतला, 13 आहे इथे, 13 नंतर 14 येतो 14 नाही आहे यामध्ये दिलेला आपण इथे घेणार, त्यानंतर 15 हा नंबर घेणार आपण, 15 नंतर 16 पण नंबर घेणार, 16 नंतर 17 नंबर दिलेला आहे, 18 दिलेला नाही आपण 18 घेणार, त्यानंतर 19 हा नंबर दिलेला आहे, 20 दिलेला नाही म्हणून आपण 20 हा घटक यामध्ये घेतला। आता हे दोघं संच मिळून आपल्याला विश्वसंच तयार होणार आहे। ही झाली वेन आकृती वाय या संचाची। प्रश्न 3 आहे, इथं विश्वसंच दिलेला आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हे विश्वसंचामधले घटक आहेत। त्यानंतर पी संच दिलेला आहे 1, 3, 7 आणि 10 हे घटक पी या संचातले आहेत। तर आपल्याला काय काढायचं आहे बघा, यू पी आणि पी चा पूरक संच वेन आकृतीने दाखवा। विश्वसंच, पी संच आणि पी चा पूरक संच हे संचामध्ये कुठले घटक येतात ते आपल्याला लिहून घ्यावे लागणार आहे। बरोबर, आपण पहिले विश्वसंच तर माहितीच आहे, विश्वसंचामध्ये कुठले घटक येतात इथं दिलेलेच आहेत, आपण लिहून घेऊया 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। त्यानंतर पी या संचातले घटक आहेत 1, 3, 7 आणि 10। बरोबर, आता पी चा पूरक संच त्यात कुठले घटक येतात ते आपल्या इथे लिहायचे आहे। आता पी चा पूरक संचामध्ये कुठले घटक येतात, या दिलेल्या संचापैकी पी चा जर पूरक संच लिहायचा आहे, पी मध्ये न येणारे पण त्यांच्या विश्वसंचामध्ये येणारे जे घटक आहे ते आपल्याला पी च्या पूरक संचामध्ये लिहावे लागतात। येत आहे लक्षात? बघा, हा पी चा पूरक संच आहे म्हणून पी मध्ये जे घटक आहे ते घटक सोडून विश्वसंचामध्ये दुसरे कुठले घटक राहिले ते आपल्याला पी च्या पूरक संचामध्ये लिहावे लागतात। यामध्ये 1, 3, 7 आणि 10 बघा, 1, 3, 7 आणि 10 हे घटक सोडून राहिलेले जे घटक आहे ते पी च्या पूरक संचामध्ये येणार आहे, ते आहेत 2, 8, 9, 11 आणि 12। बरोबर, हे घटक आहे पी च्या पूरक संचामध्ये। आता आपल्याला इथं वेन आकृती काढताना इथं बाहेर विश्वसंच दाखवावा लागतो। इथे आपण, इथे तुम्ही पी हा संच दाखवू शकता, इथे पी चा पूरक संच, किंवा इथे पी पूरक संच आणि इथे पी संच दाखवू शकता। ओके, तर आपण इथे पी संच दाखवूया, इथे पी चा पूरक संच दाखवूया, मग हे दोघं संच मिळून आपला विश्वसंच तयार होतो। बघा, आता पी मध्ये कुठले घटक आहे, 1, 3, 7 आणि 10। पी च्या पूरक संचामध्ये कुठले घटक आहेत, 2, 8, 9, 11 आणि 12। बरोबर, आणि हे दोघं मिळून होतात विश्वसंच। बरोबर, तर ही झाली वेन आकृती विश्वसंच, पी चा पूरक संच आणि पी संच।
पीचा पूरक संचाचा पूरक संच बरोबर पी संच मिळतो का याचा आपल्याला पडताळा पण घ्यायचा आहे. पहिले आपण पी संच लिहून घेऊया. पी संच काय आहे? पी बरोबर पी संचातले घटक आहे 1, 3, 7 आणि 10. आता पीचा पूरक संचामध्ये कुठले घटक येतात ते लिहून घेऊया. बघा पीमध्ये 1, 3, 7 आणि 10 हे घटक आहे. ते घटक सोडून त्यांच्या विश्वसंचामध्ये जे घटक आहे ती आहे पीच्या पूरक संचातले घटक. ते कुठले येतात आपण लिहिले होते बघा इथे पीचा पूरक संच. आता इथे आपण लिहून घेऊया 2, 8, 9, 11 आणि 12. आता आपण पीचा जो पूरक संच आहे त्याचा पण पूरक संचामध्ये कुठले घटक येतात ते बघून घेऊ. आता पीच्या पूरक संचामध्ये हे घटक येतात. हे घटक सोडून राहिलेले जे विश्वसंचामधले जे घटक आहेत ते येणार आहे पीच्या पूरक संचाच्या पूरक संचामधील घटक. बरोबर. आता 2, 8, 9, 11, 12 हे घटक सोडून 2, 8, 9, 11, 12 हे घटक सोडून राहिलेले घटक कुठले आहे? 1, 3, 7, 10. बरोबर. मग 1, 3, 7 आणि 10 हे घटक आहेत. बरोबर. आता हे आपलं इक्वेशन ए म्हणू याला, याला इक्वेशन बी म्हणू. हे विधान ए आणि हे विधान बी म्हणू कारण आपल्याला या दोघांचा पडताळा घ्यायचा आहे. बरोबर. आता या दोन्ही विधानांवरून आपल्या काय लक्षात येतं आहे? हे दोन्ही संच काय आहे? सारखेच आहे. म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून विधान ए आणि विधान बी वरून विधान ए व विधान बी वरून पीचा पूरक संचाचा पूरक संच बरोबर पी संच. प्रश्न चौथा आहे. जर ए हा संचामध्ये 1, 3, 2 आणि 7 हे घटक आहे तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. तर बघा हा ए संच दिलेला आहे. या संचाचे कोणतेही 3 उपसंच आपल्याला लिहायचे आहे. तर बघा मी इथे उपसंच लिहित आहे. पहिला उपसंच त्यामध्ये 1 हा घटक घेतला. नंतर दुसरा उपसंच त्यामध्ये 3 हा घटक घेतला. तिसऱ्या उपसंचामध्ये 2 हा घटक घेतला. आणि चौथ्या उपसंचामध्ये 7 हा घटक घेतला. आता हा पण याचा उपसंच आहे, हा याचा उपसंच आहे आणि हे दोन्ही पण याचे उपसंच आहे. उपसंच म्हणजे काय तुम्हाला चांगलं लक्षात आलेलं आहे? उपसंच म्हणजे उपसंचाचा जो घटक असतो तो संचामध्ये असायला पाहिजे, तो इथं आहे. म्हणून हे काय झाले? याचे उपसंच. आता एक एक घटक घेऊन आपण उपसंच बनवले. आता आपण ह्या दिलेल्या संचामधले 2-2 घटक घेऊन आपण सुद्धा उपसंच बनवू शकतो. बघा कसं येणार. आता पहिलं 1 आणि 3 हे घटक घेतले, हा एक उपसंच तयार झाला. त्यानंतर 1 आणि 2 हे घटक घेतले, हा दुसरा उपसंच तयार झाला. त्यानंतर बघा 1 आणि 7 हे घटक घेतले, हा तिसरा उपसंच तयार झाला. 3 आणि 2 हे घटक घेतले तर हा पण एक उपसंच तयार होणार आहे. त्यानंतर 3 आणि 7 हे घटक घेतले, हा पण एक उपसंच तयार होतो. यानंतर बघा 2 आणि 7 हे जर घटक घेतले हा एक उपसंच तयार होतो. 2-2 घटक घेऊन किती उपसंच तयार झाले? 6. 1-1 घटक घेऊन 4 हे उपसंच तयार झाले. त्यानंतर बघा आता आपण 3-3 घटक घेऊन उपसंच तयार करू शकतो. 1, 3 आणि 2 हे घटक घेऊन उपसंच तयार केला. त्यानंतर बघा 1, 3 आणि 7 हा पण एक उपसंच तयार झाला. त्यानंतर 3, 2 आणि 7 3, 2 आणि 7 हे घटक घेतले, हा एक उपसंच आपण तयार केला. यानंतर आपण हे सगळे घटक घेऊन सुद्धा उपसंच तयार करू शकतो. 1, 3, 2 आणि 7
जो संच दिलेला आहे त्याचा उपसंच तो संच स्वतः सुद्धा असतो, म्हणजे ए हा एचा उपसंच असतो, प्रत्येक संच हा त्याचा स्वतःचा उपसंच असतो, म्हणून हा 1, 3, 2 आणि 7 हे घटक असलेला संचसुद्धा याचा उपसंच आहे. हे बघा, आपण इथे हे सगळे उपसंच लिहिले. या दिलेल्या सर्व उपसंचांपैकी तुम्हाला कुठलेही 3 उपसंच लिहायचे आहे, तुम्ही कुठलेही 3 उपसंच इथे लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5 आहे, त्यामधील 1 नंबर प्रश्न, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहे ते लिहा. आता इथे आपल्याला सर्व संच दिलेले आहे. समजा पी हा पुण्याच्या रहिवाशांचा संच आहे, हा कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहायचं आहे. आता बघा, जो उपसंच असतो तो संचामध्ये यायला पाहिजे, बरोबर. आता पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे, पुणे कशामध्ये येतं, पुणे महाराष्ट्रामध्ये येतं, म्हणून पुणे हा महाराष्ट्राचा उपसंच होऊन जाईल. येत आहे लक्षात? त्यानंतर पुणे हा आणखी कशाचा उपसंच होईल बघा, पुणा पी हा संच बीचा उपसंच होऊ शकतो, म्हणजे पी हा संच यचचा उपसंच होईल. त्यानंतर पुण्यातील जे रहिवाशी आहे ते भारतातील पण आहेत, म्हणजे पुण्यातील रहिवाशी भारतामध्येच येतात, म्हणून भारताचा उपसंच पुणा हा होणार आहे. तर बघा, पुण्यातील रहिवाशी हे महाराष्ट्राचे रहिवाशी आहे, बरोबर. म्हणून पी हा यचा उपसंच आहे. पुण्याचे रहिवाशी पी हा यच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. त्यानंतर बघा, पुण्यातील रहिवाशी भारतातील आहेत, म्हणजे पुणा हा भारताचा उपसंच होऊ शकतो, म्हणजे पी हा बीचा उपसंच होऊ शकतो. मग आपण इथे लिहिणार पुण्यातील रहिवाशी हे भारताचे रहिवाशी आहे, म्हणून पी हा उपसंच आहे भारताचा. भारताला आपण बी मानलेला आहे, पी हा बीचा उपसंच आहे. पी हा याचा उपसंच झाला, पी हा बीचा उपसंच झाला. पी हा मध्य प्रदेशचा उपसंच होईल का? नाही होणार. यमचा आणि आईचा उपसंच होणार नाही. आता आपण यम घेऊ. यम म्हणजे काय आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हा कोणाचा उपसंच होणार आहे बघा? मध्य प्रदेश हे भारतामध्ये येतं, बरोबर. म्हणून मध्य प्रदेश हा भारताचा उपसंच होऊन जाईल. तर आपण इथे लिहिणार मध्य प्रदेश मधील रहिवाशी मध्य प्रदेशचे रहिवाशी हे भारताचे रहिवाशी आहे. म्हणून मध्य प्रदेशचा संच यम आहे, म्हणून यम हा कशाचा उपसंच आहे? बीचा उपसंच आहे. आणि मध्य प्रदेशचा संच यम आहे, म्हणून यम हा बीचा उपसंच आहे. यानंतर यम हा आणखी म्हणजे मध्य प्रदेशमधील रहिवाशांचा संच दुसऱ्या कुठल्याही संचाचा उपसंच मिळतोय का बघा? तर नाही मिळत आहे, बरोबर. त्यानंतर इंदोर, इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये येतं, त्यामुळे इंदोर हा मध्य प्रदेशचा उपसंच आहे. तर आपण इथे लिहून घेऊया इंदोरमधील रहिवाशी हे मध्य प्रदेशचे रहिवाशी आहेत, म्हणून
इंदोरच्या रहिवाशाचा संच कुठला आहे? आय. आय हा मध्य प्रदेशमधील रहिवाशांचा संच कुठला आहे? एम. म्हणून आय हा एमचा उपसंच आहे. तर इंदोर हा कुठल्या दुसऱ्या संचाचा उपसंच येतो का बघा? तर बघा, इंदोर हे भारतामध्येच येतं. इंदोरमधील रहिवाशी हे भारताचे रहिवाशी आहे. तर आय हा बीचा उपसंच होणार. बघा, इंदोरचे रहिवाशी हे भारताचे रहिवाशी आहे. म्हणून इंदोरचा संच आय आहे. आय हा भारताचा बी संच आहे. आय हा बीचा उपसंच आहे. आय हा आणखी कुठल्या संचाचा उपसंच येतो का बघा? इंदोर आणखी भारतामध्ये येतो. इंदोर महाराष्ट्रामध्ये येईल का? नाही. त्यामुळे इंदोर दोघांचा उपसंच आहे. इंदोर मध्य प्रदेशचा आणि इंदोर भारताचा उपसंच आहे. त्यानंतर भारत हा कशाचा उपसंच होईल का बघा? नाही होणार. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवाशी संच आहे. तर बघा, महाराष्ट्रातील रहिवाशांचा जर संच आपण यच घेतला तर हा कोणत्या संचाचा उपसंच होणार आहे? यच हा भारताचा उपसंच, म्हणजे यच हा बीचा उपसंच होणार आहे. महाराष्ट्रातील रहिवाशी हे भारताचे रहिवाशी आहे. म्हणून एच हा बीचा उपसंच आहे. पाच या प्रश्नामध्ये दोन नंबरचा उपप्रश्न दिलेला आहे. वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल? आपल्याला वरती जितके काही संच दिलेले होते त्या संचामधील कुठला संच आपल्याला विश्वसंच म्हणून घेता येणार आहे? म्हणजे दिलेले सगळे संच कुठल्या एका संचात येता का? जर येत असेल तर तो आपल्याला विश्वसंच घ्यावा लागणार आहे. आता बघा, पुणा, मध्य प्रदेश, इंदोर, भारत, महाराष्ट्र हे सर्व दिलेले होते. त्यामधील भारत भारतामध्ये सगळे येतात, बरोबर? भारतामध्ये सगळे येतात म्हणून भारत हा काय असणार आहे? विश्वसंच असणार आहे. कारण ज्याला आपण विश्वसंच घेतो तो त्याच्यामध्ये बाकी सर्व काही यायला पाहिजे. म्हणून भारत जर आपण विश्वसंच घेतला तर भारतामध्ये सगळेजण येतात, म्हणजे भारतामध्ये पुणा पण येतं, भारतामध्ये मध्य प्रदेश येतं, भारतामध्ये इंदोर येतं, भारतामध्ये महाराष्ट्र पण येतं. म्हणून आपल्याला भारताला विश्वसंच घेता येणार आहे. भारतातील रहिवाशांचा संच म्हणजे संच बी या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. प्रश्न सहावा आहे. पुढे काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणत्या संख्यांचे संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर बघा, पहिलं काय दिलेलं आहे? ए कुठला संच आहे? पाचच्या पटीतील संख्याचा संच. बी आहे सातच्या पटीतील संख्यांचा संच. आणि सी आहे बाराच्या पटीतील संख्यांचा संच. तर या तिन्ही संचांचा
विश्वसंच कोणता घेता येणार आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर बघा, आपण पहिले ए संचामध्ये कुठले घटक येतात, बी संचामध्ये आणि सी संचामध्ये कुठले घटक येतात ते एकदा लिहून घेऊ, त्यानंतर विचार करू. बरोबर, ए बरोबर कुठले घटक आहे ए संचामध्ये, पाचच्या पटीतील संख्या म्हणजे पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस, यानंतरच्या पाचच्या पटीतील सगळ्या संख्या या ए संचामध्ये येणार आहे. आता बी संच, बी बरोबर बी संचामध्ये सातच्या पटीतील संख्या आहे सात, चौदा, एकवीस, अठ्ठावीस, पस्तीस. बरोबर, यानंतर सातच्या पटीतील सगळ्या संख्या या संचामध्ये येणार आहे. सी बरोबर बाराच्या पटीतील संख्या बारा, चोवीस, छत्तीस, अठ्ठेचाळीस, साठ, आणि यानंतरच्या बाराच्याच पटीतील सगळ्या संख्या या संचामध्ये येणार आहे. आता आपण सगळे ए बी सी संच लिहून घेतले. आता बघा, तिन्ही संचामधले नंबर त्या संचामध्ये यायला पाहिजे, त्याला आपण विश्वसंच बोलू. बरोबर, म्हणजे पाच, दहा, पंधरा ह्या संख्या पण यायला पाहिजे, त्यानंतर सात, चौदा, एकवीस ह्या पण यायला पाहिजे, आणि बारा, चोवीस, छत्तीस, अठ्ठेचाळीस ह्या संख्या पण त्या संचामध्ये यायला पाहिजे, तर आपण त्याला विश्वसंच म्हणू. तर बघा, पूर्णांक, संख्या संच, पूर्ण संख्या संच आणि नैसर्गिक संख्या संच. बरोबर, तर बघा, नैसर्गिक संख्याला आपण यन ने दाखवतो. यन बरोबर नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत बघा, एक, दोन, तीन, चार, पाच, यानंतरच्या सर्व ज्या संख्या आहे त्या नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये येणार आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या संच आहे, त्याला आपण आय ने दाखवतो कायम. बरोबर, पूर्णांक संख्या संच, पूर्णांक संख्या संचामध्ये कुठले नंबर्स येतात बघा, वजा तीन, वजा दोन, वजा एक, त्यानंतर शून्य, त्यानंतर एक, दोन, तीन, हे सगळे नंबर जे आहे ते आपल्याला पूर्णांक संख्या संचामध्ये मिळतात. बरोबर, त्यानंतर पूर्ण संख्या संच आहे बघा, त्याला आपण डब्ल्यू ने दाखवतो कायम. शून्य, एक, दोन, तीन, यानंतरचे सगळे नंबर पूर्ण संख्या संचामध्ये येतात. हे तिन्ही पण संच म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, पूर्ण संख्या संच जे आहेत ते तिन्ही संच विश्वसंच तयार होणार आहे. पूर्णांक संख्या संच जर घेतला हा पण यांच्यासाठी विश्वसंच होणार आहे, आणि पूर्ण संख्या संचसुद्धा याच्यासाठी विश्वसंच बनणार आहे, कारण ह्या तिन्ही संचामध्ये हे सगळे नंबर येतात. म्हणून हे तिन्ही पण आपण यांच्यासाठी विश्वसंच घेऊ शकतो. एन, डब्ल्यू आणि आय ह्या तिन्ही संचांपैकी कुठलाही आपण घेऊ शकतो, म्हणजे एन, डब्ल्यू, आय यांपैकी कोणताही संच ए बी आणि सी या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. दोन नंबर इथं दिलेले आहे. पी हा संच चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे आणि टी सर्व समवर्ग संख्यांचा संच आहे. तर बघा, आपण पी आणि टी या संचामध्ये कुठले घटक येतात ते पहिले लिहून घेऊ, त्यानंतर यांच्यासाठी सुद्धा आपल्याला विश्वसंच शोधायचा आहे. तर बघा, पी संच बरोबर पी संचात कुठले घटक येणार आहे, चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे हा, म्हणून यामध्ये चार, आठ, बारा, सोळा, वीस आणि यानंतरचे चारच्या पटीतील सगळे नंबर
या पी संचामध्ये येणार आहेत. आता टी संच, टी कशाचा संच आहे? सर्व समवर्ग संख्यांचा संच. आपण सम संख्या लिहून घेऊ, नंतर त्याचा वर्ग करू. आता समसंख्या कुठल्या आहेत? 2, 4, 6, 8, 10, 12 आणि यानंतरच्या सर्व समसंख्या या संचामध्ये येणार आहे. आपल्या सर्व समवर्ग संख्यांचा संच म्हणजे यांचा वर्ग जर घेतला, यांचा वर्ग घेतल्यानंतर ज्या संख्या मिळणार आहे ना, त्या संख्यांचा संच म्हणजे आपला समवर्ग संख्यांचा संच तयार होणार आहे. म्हणजे 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, 10 चा वर्ग 100 हे नंबर या टी संचामध्ये येणार आहेत. आता हे दोन्ही घटक ज्या संचामध्ये येईल असा संच आपल्याला इथे विश्वसंच म्हणून लिहायचा आहे. तर बघा, 4, 8, 12, 16, 20 हे नंबर यायला पाहिजे. त्यानंतर 4, 16, 36, 64 हे नंबर पण यायला पाहिजे. असा कुठला संच आपल्याला या दोघांसाठी विश्वसंच म्हणून घेता येणार आहे? तर बघा, या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्या दिलेल्या प्रश्नासाठी विश्वसंच घेतले होते. तेच संच आपल्याला इथे पण विश्वसंच म्हणून घेता येणार आहे, बरोबर? कारण तेच असे जे संच आहे त्यांना आपण विश्वसंच जर मानलं, तेच संच आपल्याला ह्या दोघांसाठी विश्वसंच म्हणून घेता येणार आहे. एन, डब्ल्यू आणि आय यांपैकी कोणताही संच P व संच T या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. प्रश्न 7 आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक संच लिहा. आता बघा, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच आहे. वर्गातील 50% गुण आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले जे विद्यार्थी आहे ते ए संचामध्ये आहे आणि आपल्याला एचा पूरक संच लिहायचा आहे. तर बघा, एच्या पूरक संचामध्ये कुठले विद्यार्थी येणार आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. एच्या पूरक संचामध्ये कुठले विद्यार्थी येणार आहे? जे ए संचामध्ये नाही पण विश्वसंचात आहे असे. म्हणजेच ते कुठले आहे? ए 50% कमी गुण मिळालेले विद्यार्थी एच्या पूरक संचामध्ये आहे. एचा पूरक संच बरोबर गणितात 50% कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यांचा संच यांचा संच.